निफाड तालुक्यातील नांदूर मधुमेश्वर धरणाच्या 8 गेटमधून 41,613 क्युसेसचा विसर्ग, पालखेड धरणातून सोडलेले 21,560 क्युसेस, तर दारणा धरणातील 15,080 क्युसेस, कडवातून सोडलेले 4,150 क्युसेस, तसेच गंगापूर धरणातून सोडलेले 5,490 क्युसेस पाणी नांदूर मधमेश्वर धरणात येत असल्यानं या धरणाचे सर्व 8 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्यानं पाणी साठ्यात देखील वाढ होत असल्यानं अजून निसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट क्षेत्रातील नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 1500 क्युसेस वेगानं पाणी गोदावरी सोडण्यात आल्यामुळे त्यामुळे गोदावरी नदीची पातळी आता वाढणार आहे. होळकर पुलावरून दुपारपर्यंत 9,000 ते 10,000 क्युसेस वेगानं पाणी प्रवाहित होणार असल्यानं प्रशासनानं शहरातील नदी काठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी आसिफ पठाण, लासलगाव.